नमस्कार, आपलं स्वागत आहे ॲग्रील एक्सटेन्शन म्हणजेच कृषी विस्तार या यूट्यूब चॅनलवर. आपण जर नवीन असाल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहणार आहोत भेंडी या पिकावरील ज्या काही प्रमुख किडी आहेत त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं, कुठलं औषध फवारायचे याबद्दल सविस्तर माहिती. तर भेंडी या पिकावर आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी आहेत या झाडांमधून रस शोषण करून झाडांना नुकसान पोहोचवत असतात. त्यामध्ये मावा आहे, तुडतुडे आहे, पांढरी माशी आहे, फुलकिडी आहेत. आणि याचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर सुरुवातीला शेतकरी बंधूंना आपल्याला जैविक कीटकनाशकांचा वापर करायचा आहे. यामध्ये HNPV 10 LE किंवा बिवेरिया बॅसियाना 100 ग्रॅम किंवा ॲझॅटिरॅक्टिन 300 PPM जे आहे ते आपल्याला 50 ml 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून तिथे फवारणी करायची आहे. आणि हे केल्यानंतरही खूप जास्त प्रमाणामध्ये जर आपल्याला तिथे प्रादुर्भाव दिसत असेल अशा वेळेस मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे यांच्यासाठी आपण डायमिथुएट TCC 23 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 2 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा थायोमिथॅक्झॅम 25 WG 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून आपण याची फवारणी करू शकतो. शेतकरी बंधूंनो, मी जे तुम्हाला ही औषधांचे घटक सांगितलेले आहेत हे आपण कुठल्याही नामांकित कंपनींचे वापरू शकता. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची कीड आहे शेंडा व फळे पुकवणारी अळी, याच्याच नियंत्रणासाठी आपल्याला इमॅमॅक्टिन बेन्झॉइट 5 SG 3 ग्रॅम किंवा डेल्टामिथ्रिन 2.8 EC 10 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला याची फवारणी करायची आहे. शेतकरी बंधूंनो, यानंतर फळे पोखरणारी अळी ही सुद्धा एक भेंडीमधील महत्त्वाची कीड आहे आणि या किडीच्या नियंत्रणासाठी आपण क्लोरॅन्ट्रॅनिलीप्रोल 18.5 SC 2.5 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा क्युनॉलफॉस 25 EC 20 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून आपण याची फवारणी करू शकतो. शेतकरी बंधूंनो, मी जी काही तुम्हाला ही औषधांची शास्त्रीय किंवा सामान्य नावं सांगितलेली आहेत ही आपण वापरताना काळजीपूर्वक नामांकित कंपन्यांचेच वापरावे, जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल आणि भेंडीवरील किडींचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येईल. शेतकरी बंधूंनो, आम्ही दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करण्याला विसरू नका. धन्यवाद.